नमस्कार वार्तापत्र स्वच्छता अभियानात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रामीण भाग असो नाही तर शहरी भाग दोन्हीही ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न अग्रक्रमावर शासनानं हाती घेतला आहे स्वच्छता राखणं ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे कचऱ्याचं व्यवस्थापन पालिकेनं करावं आणि सर्वत्र पसरलेल्या कचऱ्याकडे आपण मात्र दुर्लक्ष करावं ही माणसाची प्रवृत्ती आता बदलताना दिसते स्वच्छ सुंदर नीटनेटका परिसर आपल्यापैकी प्रत्येकालाच हवा असतो मग त्या दृष्टिकोनातनं एक पाऊल आपणही उचलूया परिसर स्वच्छ ठेवूया स्वच्छतेबाबत शासनाने केलेली जनजागृती यशस्वी होताना दिसते सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जाते आठवड्याभरात केलेल्या स्वच्छता कार्याचा आढावा आता घेऊया स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस या कालावधीत स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा राज्यस्तरीय असून वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून स्वच्छ भारत जनजागृती अभियानात जास्तीत जास्त सहभागी होण्याचं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाम के यांनी केला आहा केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं निर्देशित केल्याप्रमाणे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून शाश्वत स्वच्छता राखण्यात यावी या स्वच्छता पंधरवाड्यात प्रयत्न करण्यात येत आहे प्रत्येक कुटुंबाला शौचालय आपलं वाटावं त्याप्रती अभिमानस्पद स्वामित्व भावना वाटावी स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्या शौचालय स्वच्छ सुंदर दिसावं हा या स्पर्धेचा उद्देश आहे या स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी आपली वैयक्तिक शौचालय रंगून त्यावर स्वच्छतेचे संदेश स्वच्छताविषयक जाणीव जागृती याचे चित्र याची निर्मिती करण्यात येत आहे एक एकतीस जानेवारी एक दोन हजार एकोणीस या कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या राज्य जिल्हा कुटुंब याची राज्यस्तरावर पेय आणि स्वच्छता मंत्रालयाकडून स्थापन केलेल्या समितीकडून निवड करून राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या अभियान काळात सहभाग नोंदवावा असं आवाहन वाशिम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्पाके यांनी कलि आहे एक पाऊल स्वच्छतेकडे असा संदेश देत देशभरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी रिजनल आउटरीच ब्युरोच्या वतीनं राबवण्यात येत स्वच्छता अभियान महाराष्ट्रातही उत्साहानं राबवण्यात आलं एकोणतीस राज्यांमधल्या दोन हजार नऊशे हे अभियान राबवण्यात आलं असून सुमारे पाच लाख विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या रिजनल आउटरीच ब्युरोच्या वतीनं महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये दे स्वच्छता अभियान राबवलं जात असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती जात आहे याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईमध्ये अनेक विद्यालयात स्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं साधू वासवानी विद्यालयातून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी तर राप नाईक विद्यालयातून आमदार संदीप नाईक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला निरंतर स्वच्छता ठेवण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं आपलं प्रथम कर्तव्य म्हणून स्वच्छतेसाठी झटलं पाहिजे विद्यार्थी जीवनातच स्वच्छता राखण्याची सवय रुजवली तर संपूर्ण देश स्वच्छ होण्यास मदत होईल असं मत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पत्र सूचना कार्यालय आणि ब्युरो ऑफ आऊटरीच कम्युनिकेशन पश्चिम विभागाचे महासंचालक रवींद्रनाथ मिश्रा यांनी व्यक्त केलं मुंबईत बोरिवली इथं महास्वच्छता रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी तोत होत जिल्ह्यास स्कूल पाच लाख विद्यार्थी शामिल होने जा रहे हैं इसमें सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इसमें विद्यार्थी कई रूप से अपने आप को स्वच्छता के प्रति अवेयरनेस पैदा करेंगे स्कूलों में पेंटिंग्स कंपटीशन किया जा रहा है पेंटिंग स्वच्छता एम्बेसडर्स नियुक्त किए जा रहे हैं और स्वच्छता से रिलेटेड छोटी छोटी गेम्स खेली जा रही हैं इस सबका इस सबके करने का एक ही आशय है कि लोगों में स्वच्छता के प्रति पैदा की जाए या रॅलीत सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली पालघर जिल्ह्यात वसई इथं स्वच्छता रॅली काढण्यात आली होती या रॅलीत शंभरहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांसह शिक्षक तसंच महानगरपालिकेचे अधिकारी नगरसेवक परिसरातील नागरिकही सहभागी झाले होते यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेचा संकल्प देण्यात आला पुण्यातल्या रमणबाग प्रशालेतही महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं विद्यार्थ्यांच्या मार्फत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं रिजनल आउटरीच ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही जी स्वच्छतेची शपथ आहे ती देतोय आणि त्यांना एक फीडबॅक फॉर्म देतोय जे त्यांच्याकडनं असं अपेक्षित आहे की ते जे सराउंडिंग शॉपकीपर्स आहेत आणि रिटेल वेंडर्स आहेत त्यांच्याकडे ते जाऊन ती स्वच्छतेची शपथ त्या लोकांकडून ते घेतील आणि सह्या घेऊन येतील त्यांच्या तर अशा प्रकारे आम्हाला अम, अपेक्षित आहे की प्रत्येक विद्यार्थी या जवळपास वीस लोकांपर्यंत पोहोचेल सो याचा जर स्केल जर तुम्ही आता जर बघितलं तर एकोणतीस शहरं एकोणतीसशे शाळा पाच लाख विद्यार्थी आणि एक कोटी साधारण जनतेचा सहभाग असा हा एक महास्वच्छते महास्वच्छता अभियानाचा एक अनोखा उपक्रम दोन दिवसांमध्ये राबवतो स्वच्छता अभियान राबवल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसंच जवळच्या परिसरात स्वच्छता रॅली काढण्यात आली अकोल्यातही न्यू इंग्लिश स्कूल पासून स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेचा संदेश देत शेकडो विद्यार्थ्यांनी रॅली काढली तसंच पथनाट्यही सादर करण्यात आली मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली अहमदनगर शहरातल्या प्रगत विद्यालयात जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महास्वच्छता रॅलीचा प्रारंभ झाला या अभियानात विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयीचं लोकनाट्य सादर केलं लातूर सरस्वती महाविद्यालयात स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसंच स्वच्छतेचा संदेश देणारे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी रॅली काढली फिल्ड आउटरीच ब्युरो नागपूरच्या वतीनं महास्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं या अभियानांची सुरुवात आमदार ना गोणार आणि आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते झाली यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसंच स्वच्छता रॅलीही काढण्यात आली होती स्वच्छतेचे संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ठाण्यातही था केंद्र सरकार आणि ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची स्वच्छता या विषयावर चित्रकला स्पर्धा झाली तसंच सामूहिक स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी स्वच्छतेचा संदेश देत रॅली काढण्यात आली राज्यातल्या एकोणतीस हे अभियान राबवलं जात आहे फेड आउटरीच ब्युरो नाशिकच्या वतीनं नाशिक शहरातही विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली काढण्यात आली तसंच विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात चार हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानात सांगली जिल्हा परिषदेनं राज्यात पहिला तर देशात पहिल्या दहा जिल्ह्यात येण्याचा सन्मान पटकावला आहे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये ही स्पर्धा जाहीर केली होती त्यात सांगली जिल्ह्यानं टॉप दहामध्ये स्थान मिळवत लौकिक प्राप्त केलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली केंद्र सरकारनं देशातील ग्रामीण भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याच्या दृष्टीनं महत्वाची मोहीम हाती घेतली आहे त्यामध्ये शौचालयांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिलेला आहे स्वच्छ गावांच्या पातळीवर काम करण्यासाठी जिल्हा परिषदांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे देशातील पंचवीस राज्यातील चारशे बारा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्यात सांगली जिल्हा परिषदेनं ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम केलं शौचालयाच्या वापरासाठी जनजागृती केली विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला शौचालय उभारणी सहज सोपी होण्यासाठी मार्गदर्शन केलं त्याची फलश्रुती म्हणून सांगली जिल्हा परिषदेचा देशात पहिल्या दहा जिल्ह्यात समावेश झाला आहे सांगली परिषदेनं यापूर्वीही केंद्र शासनाच्या स्वच्छता दर्पण गुणांकनात देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तसंच एक लाख वीस हजार शौचालयांचं बांधकाम पूर्ण करून जिल्हा हागणदारी मुक्त केला आहे जिल्ह्यातील बारा ते सोळा वर्षे वयोगटातील पंच्याऐंशी हजार मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण दिलं आहे तसंच देशातील पहिला हागणदारी मुक्त शाश्वतता आराखडा तयार केला आहे जिल्हा या सर्व उपक्रमात घेतलेल्या कष्टाचे आणि त्याला ग्रामीण भागातील जनतेनं दिलेल्या सहकार्याचं हे फळ आहे स्वच्छ भारत अभियान ही एक महत्वाकांक्षी योजना असून ती सामान्य जनतेसाठी तेवढीच उपयुक्त आहे जिल्हा परिषद सर्व योजना गांभीर्याने राबवत असल्यामुळे त्याला राज्य आणि देशपातळीवर यश मिळत आहे आपल्या देशात पहिल्या दहामध्ये मध्ये तर राज्यात पहिला क्रमांक आला असल्यानं त्याचा अभिमान आहे असं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितलं स्वच्छता अभियाना अंतर्गत औरंगाबाद शहरात नुकत्याच शंभर महारॅली आयोजित करण्यात आल्या होत्या त्यापैकी शहरातल्या राजे संभाजी सैनिक विद्यालयातल्या महारॅलीला खासदार चंद्रकांत खैरे यांनी मार्गस्थ केलं विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केलं पाहिजे असा सल्ला खैरे यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी स्वच्छताविषयक गाणी सादर करण्यात आली तसंच सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली